सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये काल नव्हे तर 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। काल देखील 12 तास सलग सोलापूर शहरात संततधार रात्रभर पाऊस झाला। या पावसामुळे सोलापूरच्या शहराच्या जवळ असलेले हिप्परगा तलाव हा जवळपास 95% भरलाय। आज संध्याकाळपर्यंत हा तलाव पूर्ण क्षमतेने भरेल। हे जे आपण बघतोय पंप हाऊस, या ठिकाणी पाटबंधारे खात्याने थोडासा खर्च केला नाही म्हणून ह्या तलावातून पाणी सोडण्याची पद्धत बंद झाली आहे। त्यामुळे आता ओव्हरफ्लो झाल्याशिवाय ऑटोमॅटिक पाणी या सांडव्यातून बाहेर पडणार नाही। याच ठिकाणी पंप हाऊसला पाटबंधारे खात्याने 1.5-2 कोटी रुपये खर्च केले असते तर या तलावातलं पाणी सोडता आलं असतं। आता पाणी सोडता येत नाही आणि एकीकडे हिप्परगा तलाव पूर्ण भरला आहे, त्यामुळे हे सर्व पाणी आता ओव्हरफ्लो होऊन वाहणार आहे। ते कारंबा नाका तसेच शेळगी आणि बाळे नाका या ठिकाणी वाहणार असून यामुळे वसंत विहार असेल, अवंतीनगर असेल, देगाव असेल, त्याच पद्धतीनं मुरारजी पेठेचा बॅक साईडचा जो निराळा वस्तीचा एरिया असेल या परिसरामध्ये या पाण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर निर्माण झालाय। पाटबंधारे खात्याने महापालिकेला पत्र लिहून ही बाब सांगितली आहे। महापालिकेने देखील शहरवासियांना सतर्कतेचा इशारा दिलाय, मात्र मूळ दुखणं जे आहे त्याकडे कोणी लक्ष देत नाही। पाटबंधारे खात्याने 1-1.5 कोटी रुपये खर्च केले असते तर शेतकऱ्यांसाठी किंवा इतर एक्स्ट्रा पाणी झालेलं असेल ते सोडण्याची व्यवस्था झाली असती, ती व्यवस्था आता सध्या नाही। आणि वसंत विहार, अवंतीनगर या ठिकाणचे जे नॅचरल नाले आहेत ते बुजवण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालंय, हे अतिक्रमण काढण्यासाठी महापालिका काहीच काम करत नाही। दरवर्षी पावसाळा आला अवंतीनगर आणि अभिमानश्री तसेच त्या वसंत विहार परिसरात पाणी साचलं की महापालिकेची बोंबाबोंब सुरू होती, अतिक्रमणाची कारवाई सुरू होतात, मग ओढे कुठे गेले, ओढे कुणी बुजवले, मग नोटिसा काढणं, हे दरवर्षीचं रडगाणं महापालिकेचं सुरू आहे। त्यामुळं सोलापूर शहरामधले जे काही नॅचरल नाले आहेत, जे काही ओढे आहेत, जे काही अतिक्रमण केलेले आहे त्या ठिकाणी तातडीनं महापालिकेच्या आयुक्तांनी, महापालिकेच्या प्रशासनाने ही अतिक्रमणं हटवण्याची मोठी मोहीम घेणं गरजेचं आहे। महापालिका दरवर्षी 50-60 लाख रुपये पोलिसांच्या पगारावर अतिक्रमणासाठी खर्च करते। त्यामुळं माझी महापालिका आयुक्तांना, नगरसेवकांना विनंती आहे की सोलापूर शहरातली अतिक्रमणं आणि सोलापूर शहरातल्या नाल्याच्या कडेले झालेली अतिक्रमणं तातडीनं काढणं गरजेचं आहे, तरच सोलापूर शहरावरती येणार हे जलसंकट टळेल। नाहीतर आज ना उद्या ओव्हरफ्लो झालेला हा हिप्परगा तलाव आणि वाहणारं शहरातलं सगळं पाणी, मग ते लेंडकी नाला असो, शेळगी नाला असो, बाळे नाला असो, हे सर्व पाणी बाळे परिसर, वसंत विहार परिसर, अवंतीनगर परिसर, पुढे हौशे वस्ती, सेटे वस्ती या भागात जाणार आहे। त्यामुळे या गंभीर बाबीकडे महापालिकेनं लक्ष देणं गरजेचं आहे, हेच एस न्यूज मराठीच्या माध्यमातून सांगणं।